नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईनविथ प्रणोती. आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणोती आहे. मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्ट्रेटनर घ्यायला जाताना इतकं कन्फ्युजन असतं की नेमकं कोणता स्ट्रेटनर घेऊ, रेग्युलर स्ट्रेटनर घेऊ की कोम स्ट्रेटनर घेऊ. आणि आजकाल कोम स्ट्रेटनरचा भरपूर हाईप आहे, सगळेजण वापरत आहेत. तर नेमकं कोणतं आपल्याला घ्यायला पाहिजे, कोणत्या स्ट्रेटनरनं इफेक्ट कसा दिसतो केसांवरती, हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवणार आहे आणि दोन्हीही यूज करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की कोणतं तुम्हाला घ्यायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा खूप हेल्पफुल होणार आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला जे आपण सबस्क्रायबर शॉर्टआउट देतो ते आज इतके सारे नाव आहेत, त्यामुळे थोडेसे नाव मी आता घेणार आहे आणि थोडेसे नाव व्हिडिओच्या शेवटला घेणार. सो रिसेंटली ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ते आहेत प्रीती नाटेकर, थँक्यू सो मच प्रीती, थँक्यू सो मच जयश्री कांबळे, प्रणीता, नम्रता पतंगे, थँक्यू सो मच वृंदा गायकवाड, थँक्यू सो मच सांची दाफाले, थँक्यू सो मच मेघा, थँक्यू सो मच शोभा लगड, थँक्यू सो मच कल्पना शिंदे, थँक्यू सो मच सुजाता ठाकरे, सविता केळकर. गाईज, हे माझे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली मला सबस्क्राईब केलं होतं आणि त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं. आणि जर तुमचं नावसुद्धा मी माझ्या चॅनलवरती असंच घेऊ असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. आता हेअरस्टाईलिंग टूल्समध्ये एक ब्रँड आहे ज्याला मी खूप ब्लाइंडली ट्रस्ट करते. आणि ट्रस्ट मी, जेव्हा पण केसांसाठी कोणतं टूल मला घ्यायचं असतं तर मी त्याच ब्रँडकडे जाते. अँड दॅट ब्रँड इज नथिंग बट फिलिप्स. फिलिप्सचे हेअर टूल्स जे आहेत ते खूप मस्त आहेत, खूप टिकून राहतात आणि क्वालिटी खूप चांगली आहे. इतरही ब्रँड्स आहेत पण मला फिलिप्स खूप जास्त आवडतो. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन स्ट्रेटनर्स टेस्ट करणार आहे. रेग्युलर स्ट्रेटनरमध्ये हा आहे फिलिप्सचा स्ट्रेटनर, ज्याच्यामध्ये हा त्याचा जो पॅनल आहे स्ट्रेटनिंग करण्याचा हा खूप मोठा आहे, त्यामुळे केसांना स्ट्रेट करणं हे खूप सोपं जातं. आणि जो कोम स्ट्रेटनर आज मी यूज करणार आहे तो सुद्धा आहे फिलिप्सचा. तर हे दोन स्ट्रेटनर्स आपण आज यूज करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की दोन्ही कसे इफेक्ट देतात, दोघांची प्राईस किती आहे, किती डिफरन्स आहे आणि लुक कसा येतो, तर हे आपण चेक करणार आहे. तर एक सेक्शनवरती आपण रेग्युलर स्ट्रेटनर वापरणार आहे आणि एक सेक्शनवरती आपण कोम स्ट्रेटनर वापरणार आहे. तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करू. सगळ्यात आधी मी सेंटर पार्टिशन करून घेत आहे आणि केसांना दोन पार्ट्समध्ये डिवाइड करत आहे. तर माझ्या केसांचा जो टेक्स्चर आहे तो वेवी आहे, म्हणजे ना तर स्ट्रेट आहेत आणि ना तर पूर्णपणे कुरळे आहेत. तर हे असे दिसतात. मी आता फक्त वॉश केलेली आहे आणि दिस इज हाऊ माय हेअर लुक्स विदाऊट एनी ब्लो ड्राय अँड ऑल. तर आता काहीच केलेलं नाही आहे. आणि ह्या दोन सेक्शनवरती आपण आता काय करणार आहे, स्ट्रेटनिंग करणार आहे. तर आपण ह्या साईडला कोम स्ट्रेटनर यूज करणार आहे आणि ह्या साईडला आपला रेग्युलर स्ट्रेटनर आहे तो यूज करणार आहे. आणि तर आता इकडचा सेक्शन जो आहे तो मी टाय करून घेते. तर आता हा मी ऑन केलेला आहे आणि हा ब्लिंक होत आहे. ह्याच्यामध्ये दोन सेटिंग्स आहेत, मिनिममवरती तुम्ही ठेवू शकता आणि मॅक्सिममवरती सुद्धा ठेवू शकता. आता जेव्हा हा स्ट्रेटनर पूर्णपणे गरम झालेला असतो तेव्हा हा ब्लिंक होणं बंद होतं आणि त्यानंतर आपण स्ट्रेटनिंग करू शकतो. आता ह्याचा ब्लिंक बंद झालेला आहे, दॅट मीन्स हा पूर्णपणे गरम झालेला आहे आणि आपण हे आता स्ट्रेटनिंग करू शकतो. आणि आता जेव्हा पण तुम्ही स्ट्रेटनिंग करत असता ऑलवेज मेक शुअर की तुम्हाला खूप जास्त फास्टसुद्धा करायचं नाही आहे आणि खूप जास्त स्लोसुद्धा करायचं नाही आहे. तर आता मी काय करते, कोम स्ट्रेटनर यूज करताना आतल्या बाजूने मी पहिला कोम करत आहे, कारण वरून आपण जर करायला गेलो ना चांगला ग्रिप वाटत नाही, त्यामुळे मी काय करत आहे आतून करत आहे असं. आता कोम स्ट्रेटनर यूज करण्याचा एक फायदा असतो की हा यूज करायला खूप कन्व्हिनियंट आहे, कारण जसं तुम्ही कोमच करत आहे, कंगवास करत आहे तसंच वाटत असतो, त्यामुळे हा वापरायला खूप इझी आहे.
आता मी तो खूप स्लोली करत आहे, जास्त फास्ट कोम केल्यासारखं नाही करायचं आहे. म्हणजे तो हीट जे आहे ते एका ठिकाणी जास्त लागत नाही आणि त्यामुळे लवकर स्ट्रेट होत नाही. त्यामुळे कधीही थोडं स्लोली करायचं, फास्ट नाही करायचं. आता अजून एक पॉईंट आहे ह्या कोम स्ट्रेटनरबद्दल, की हा जो स्ट्रेटनर आहे तो इथे आहे तो खूप म्हणजे थोडा वजनदार आहे. तेव्हा सो जेव्हा तुम्ही हे कोम करताना थोडंसं इथं तुम्हाला हेवी वाटेल, खूप जास्त हेवी आहे असं नाही म्हणत आहे, पण जो रेग्युलर स्ट्रेटनर असतो त्याच्यापेक्षा हा मला थोडासा हेवी वाटतो. आणि कधीकधी असं जेव्हा डिरेक्टली लागतं तेव्हा असं वाटतं की काहीतरी डोक्यावरती लागलं. त्यामुळं थोडंसं केअरफुली करायचं, स्कॅल्पला लागू द्यायचं नाही. स्कॅल्पपासून अगदी थोडंसं अंतर ठेवून मग तुम्ही स्ट्रेटनिंग करू शकता. स्कॅल्पला अजिबात लावू नका, कारण हीट असतं, त्यामुळे तिथे लावायला स्कॅल्पच्या जवळ लावायला अवॉइड करा. थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आणि त्यानंतर मग कोम करायचं. आता तुम्ही जितक्या वेळेस तुम्ही ह्याला फिरवता तितकं जास्त ते स्ट्रेट होत जातं. त्यामुळे जर तुम्हाला रेग्युलर थोडंसं फक्त मॅनेजेबल हेअर हवा असेल तर तुम्ही थोडंसं कोम करून बनसुद्धा करू शकता. आणि व्यवस्थित चांगलं फिरवत गेला तर हा खूप चांगला कोमसुद्धा होऊन जातो, खूप छान स्ट्रेट होऊन जातात. ठीक आहे, तर आता आपला हा साईड झालेला आहे. तर आता तुम्ही इकडे बघू शकता इकडे लुक कसा आलेला आहे. करायला जास्त वेळ लागला नाही आहे, फक्त आय थिंक 3 ते 4 मिनिट लागले फक्त हाफ साईडला मला करण्यासाठी. जर पूर्ण साईड करायचं असेल तर 5 ते 7 मिनिटात तुम्ही करू शकता. आणि एकदम व्यवस्थित स्ट्रेटनिंग करायचं असेल तर 10 मिनिटसुद्धा लागू शकतात, पण 5 मिनिटात क्विकली करायचं असेल तर हा होऊन जातो 5 मिनिटात. तर आता आपण ह्या साईडला काय करणार आहे, रेग्युलर स्ट्रेटनर यूज करणार आहे आणि त्याचा इफेक्ट कसा येतो ते सुद्धा दाखवते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या दोन्हीचे रेट्स मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या एंडला, हे दोन्हीचे रेट्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि चला आता आपण हा मी कनेक्ट करून घेते. आता हा साईड मी ओपन केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता हे माझे नॅचरली असे केस आहेत, वेवी आहेत. आणि ह्या साईडला आपण कोम स्ट्रेटनर यूज केलेला आहे त्यामुळं हा स्ट्रेट वाटत आहे. आणि आता दुसरा जो रेग्युलर स्ट्रेटनर आहे तो मी कनेक्ट केलेली आहे आणि ह्याला ऑन केल्यानंतर इथे लाईट चालू होते. आणि ह्याच्यामध्ये अजून एक फीचर आहे, ते म्हणजे ह्याला तुम्ही लॉक करू शकता, अनलॉक करू शकता. खाली घेतला तर हे ओपन होतं आणि जर लॉक करायचं असेल तर हे लॉक होऊन जातं. तर हे एक फीचर आहे. तर ह्याला पण तापवायला, गरम होण्यासाठी 10 to 15 seconds लागतात आणि त्यालाही तितकंच वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही. तर हा आता गरम होत आहे तर आपण काय करणार आहे, क्विकली तोपर्यंत आपण कोम करून घेऊया. आणि जर तुम्हाला प्रॉपर स्ट्रेटनिंगचा व्हिडिओ हवा असेल की स्ट्रेटनिंग कसं करायचं, तर माझ्या चॅनलवरती मी रिसेंटली व्हिडिओ केला होता. रिसेंटली म्हणजे आय थिंक त्याला वेळ झाला असेल, महिनाभर झाला असेल. तर तो व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये मी प्रॉपर जो रेग्युलर स्ट्रेटनर आहे तो यूज करून स्ट्रेटनिंग कसा करायचा त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे. जर तुम्हाला स्ट्रेटनिंग शिकायचं असेल कसं करायचं तर तो व्हिडिओ नक्की बघा, तो पण तुम्हाला खूप हेल्प करेल. आता आपला स्ट्रेटनर जो आहे तो गरम झालेला आहे. आणि आता ह्याचा एक अजून एक चांगली गोष्ट ह्या स्ट्रेटनरची आहे, ती म्हणजे ह्याचा जो पॅनल आहे हा खूप मोठा आहे. पॅनल हा खूप मोठा असल्यामुळे तुम्ही जास्त केसंसुद्धा पॅनलमध्ये घालून स्ट्रेटनिंग करू शकता. आता बरेच बाकीचे जे स्ट्रेटनर्स असतात त्यांचा पॅनल छोटा असतो, त्यामुळं थोडीशी आपण जास्त केस त्याच्यामध्ये नाही घेऊ शकत, पण ह्याचा पॅनल खूप मोठा आहे त्यामुळं खूप एक ॲडव्हान्टेज आहे. जो रेग्युलर स्ट्रेटनर तुम्ही यूज करत असाल ना तर तुम्हाला थोडंसं सेक्शन करावं लागतं, कारण त्याच्याशिवाय ते व्यवस्थित लुक येत नाही. तर हा जो फ्रंट सेक्शन आहे त्याला मी थोडंसं टाय करत आहे. आणि हे आपण आधी स्ट्रेट करून घेऊया. आता स्ट्रेटनिंग करण्याच्या आधी हीट प्रोटेक्टर लावायला अजिबात विसरायचं नाही. मी तो शूट करायचा ॲक्च्युली राहून गेला,
तर हीट प्रोटेक्टर आधी लावा, कारण आपण काहीतरी हीट लावत आहेत जे केसांना तुमच्या डॅमेज करू शकतं, त्यामुळे हीट प्रोटेक्टर आधी लावायचं आणि त्यानंतर स्ट्रेटनिंग, कर्लिंग जे पण तुम्हाला करायचं असतं ते तुम्ही करू शकता. आता मी वेलाचा हीट प्रोटेक्टर यूज केलेली आहे, तुमच्याकडे जे पण अवेलेबल आहे ते तुम्ही यूज करू शकता. आता हा स्ट्रेटनर फिरवताना सुद्धा खूप स्लोली मी फिरवत आहे, फास्ट फिरवत नाही, कारण फास्ट फिरवला तर लवकर केस स्ट्रेट होत नाहीत. कधीही कोम यूज करायचं स्ट्रेटनिंग करताना, कारण जेव्हा आपण स्ट्रेटनर यूज करत असतो ना अशा टाईपचा, तेव्हा खूप जास्त हीट असल्यामुळे खूप गरम होतो आणि त्यामुळे जेव्हा आपण हाताने होल्ड करतो केसांना कधी कधी चटका लागतो, खूप गरम वाटतं, त्यामुळं यूज अ कोम. आता ह्याच्यामध्ये टेम्परेचर सेटिंग नाही आहे, हा एकाच टेम्परेचरवरती चालतो, पण मला हा खूप आवडतो. ॲक्च्युली भरपूर वर्षापासून मी हा यूज करत आहे आणि स्ट्रेटनिंग खूप कमाल होते ह्याच्यातून. आता हा आपण केलेला आहे आणि आता वरचा जो सेक्शन आहे त्याला आपण काढणार आहे. सो मैत्रिणीनो, आपलं पूर्णपणे आता स्ट्रेटनिंग झालेलं आहे आणि जर तुम्हाला फरक जाणवत असेल तर तुम्ही बघू शकता. ज्या साईडला आपण रेग्युलर स्ट्रेटनर वापरलेला आहे तिकडचे जे केस आहेत ते खूप जास्त स्ट्रेट झालेले आहेत, म्हणजे एकदम परफेक्टली स्ट्रेट वाटत आहे. आणि ज्या साईडला आपण कोम स्ट्रेटनर वापरलेला आहे तिकडे जे केस आहेत हे मॅनेजेबल वाटत आहेत, स्ट्रेट वाटत आहेत, पण परफेक्टली स्ट्रेट जसं ह्या साईडचा वाटत आहे तसा नाही वाटत आहे. जिथं आपण रेग्युलर स्ट्रेटनर वापरलेला आहे तो पूर्णपणे एकदम स्ट्रेट झाल्यामुळे व्हॉल्यूम थोडासा कमी आहे, म्हणजे थोडेसे फ्लॅट वाटत आहे. आणि जिकडे आपण कोम स्ट्रेटनर वापरलेला आहे तिथं स्ट्रेट आहेत केसं, पण त्याचबरोबर थोडंसं व्हॉल्यूम वाटत आहे. म्हणजे तुम्ही इकडं बघितला तर हा थोडा फ्लॅट आहे आणि हा थोडासा बाउन्सी आहे. का? कारण हा कम्प्लिटली स्ट्रेट झालेला आहे आणि हा 80% स्ट्रेट तुम्ही म्हणू शकता आणि हा पूर्णपणे स्ट्रेट आहे. तर आता तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणतं हवं आहे. आता बऱ्याच जणांना फॉर एक्झाम्पल ऑफिसला जाताना जास्त वेळ नसतो, मला फटाफट स्ट्रेट करायचे आहेत, मॅनेजेबल लुक जरी झाला तरी चालेल, बेबी दिसायला नको पण स्ट्रेट असू दे, असं जर तुम्हाला वाटत असेल देन गो फॉर कोम स्ट्रेटनर, कारण तो जास्त पोपकी स्ट्रेट असा लुक देत नाही, मॅनेजेबल दिसतात, केस स्ट्रेटच दिसतात, पण एक्स्ट्रीमली जे असे स्ट्रेट वाटत आहेत तसं नाही दिसत, देन यू कॅन गो फॉर कोम स्ट्रेटनर. पण तुमची रिक्वायरमेंट असेल की मला फंक्शनसाठी वगैरे हवा आहे जो एकदम खूप छान स्ट्रेटनिंग करेल, तर त्याच्यासाठी गो फॉर द रेग्युलर स्ट्रेटनर, कारण त्याच्याने स्ट्रेटनिंगचा इफेक्ट हा खूप छान येतो. इकडे तुम्ही बघू शकता किती छान आणि परफेक्टली स्ट्रेट वाटत आहेत आणि इकडेसुद्धा छानच वाटत आहे, नो डाऊट, पण इकडे थोडा व्हॉल्यूम आहे आणि हा परफेक्ट प्रॉपर स्ट्रेटनिंग नाही वाटत आहे, लाईक अ बेटर ब्लो ड्राय टाईप इफेक्ट आलेला आहे. तर आय होप तुम्हाला आता कळालं असेल की तुम्हाला नेमकं कोणतं मागवायचं आहे. तर आता लास्ट पॉईंट जो आहे ह्या दोघांची प्राईस, ह्या दोघांच्या प्राईसमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे. तर लेट मी टेल यू, जो कोम स्ट्रेटनर आहे तो तुम्हाला मिळेल 2950, म्हणजे 2950 तुम्हाला हा ॲमेझॉनवरती मिळून जाईल. आणि जो आपला रेग्युलर स्ट्रेटनर आहे तो तुम्हाला 2835 मिळून जाईल. तर 100-150 फरक आहे, जास्त फरक नाही आहे. तर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणतं मागवायचं आहे. दोघांचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, तुम्ही नक्कीच चेक करा. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हीसुद्धा मागवू शकता. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, आणि जर हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नेम्स राहिलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो जे माझे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला होता ते आहेत
सविता केळकर, थँक्यू सो मच सविता, थँक्यू सो मच अर्चना साळुंखे, थँक्यू सो मच वर्षा तुलसकर, थँक्यू सो मच कन्या सुतार, पल्लवी वांखेडे, थँक्यू सो मच अश्विनी चोंढे, थँक्यू सो मच अनिता अँड थँक्यू सो मच मेघना. गाईज, थँक्यू सो मच फॉर बिईंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल अँड डोंट फर्गेट टू राईट युअर नेम इन द कमेंट सेक्शन. तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. सो दॅट माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हालासुद्धा असं शाउटआउट देईन. तर चला परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.